नमस्कार, पोया प्राइम खबरो। क्राइम ब्रांचीन आदलो मंत्री चर्चिल आलेमांवच्या 100 कोटीच्या बी हिशोबी मालमत्तेचे डॉक्युमेंट केले जप्त। चर्चिलाचो टॅक्स कन्सल्टंट दयेश नायकाच्या ऑफिसार धाड। कळसा भंडुराचे उदक जबरदस्तीन वळोवपाचो कर्नाटकांचो प्लान फसलो। गोयन कर्नाटक सरकाराक उजरायले। एडवोकेट जनरलान केली हालचाल, सध्याक सील तशेंच। आकांतवादी गोयन रावन वचपाक पुलीस जबाबदार तितलेच लोकूय जबाबदार। पयशांच्या आशेन नेम खुट्याळ्याक लावन राज्याच्या सुरक्षे वांगडा गोंयकारांचो खेळ। सेजाच्या कोडली प्लांटार मिनाची येरादारी सुरू जावच्या पयलीच ट्रकवाल्यांचे 2 गट। सेजा गोवाच्या ट्रकवाल्यांची नवी संघटना दक्षिण गोवा ट्रक संघटनेक सोडली। आणि पहिले प्रॅक्टिस मॅचीत एफसी गोवान मारले 2 गोल, पण अल खलीजा वांगडा गेम ड्रॉ। खबर विस्तारान। क्राइम ब्रांचीन आदलो पीडब्ल्यूडी मंत्री चर्चिल आलेमांवच्या बी हिशोबी मालमत्तेचो खुलासो केला। क्राइम ब्रांचीन शेनवारा चर्चिलाचो टॅक्स कन्सल्टंट दयेश नायकाच्या वास्कोच्या ऑफिसात धाड घाली। दयेश नायकाच्या ऑफिसातल्यान क्राइम ब्रांचीक चर्चिलाच्या बी हिशोबी मालमत्तेचे डॉक्युमेंट हाताक लागले। चर्चिल आलेमांवच्या सुमार 100 कोटीवर बी हिशोबी मालमत्तेविषयी डॉक्युमेंट क्राइम ब्रांचीक मेळ्यात। जायका प्रकरणात कादयेत पडिल्ल्या आदल्या पीडब्ल्यूडी मंत्र्याच्या बेहिशोबी मालमत्तेक क्राइम ब्रांचीन खणपाक सुरू केला। शेनवारा क्राइम ब्रांचीन चर्चिल आलेमांवच्या बेहिशोबी मालमत्तेचो खुलासो केलो। शेनवारा चर्चिलाचो टॅक्स कन्सल्टंट दयेश नायकाच्या वास्कोच्या ऑफिसाचेर क्राइम ब्रांचीन धाड घाली। दयेश नायकाच्या ऑफिसातल्यान क्राइम ब्रांचीक चर्चिलाच्या बेहिशोबी मालमत्तेचे डॉक्युमेंट हाताक लागले। चर्चिल आलेमांवच्या सुमार 100 कोटीवयर बेहिशोबी मालमत्तेविशींचे डॉक्युमेंट क्राइम ब्रांचीक मेळ्ळ्यात। प्रुडंटा खातीर मुकेश कुमार। म्हादयच्या उदकाचो हक्क कायद्यान मेळोवपाक अपेशी थारपाची चिन्नां दिशिल्ल्यान कर्नाटकान दादागिरी सुरू केल्या। मात कन्नडिकांची ही दादागिरी खपोवन घेवचे नात म्हण गोंय सरकारान शिटकावणी दिल्या। कळसा भंडुरा प्रकल्पाचे उदक कर्नाटकान वळोवपाक बंधाराचे दार फोडपाचो यत्न चल्ला हे कळटाच गोंयचे एडवोकेट जनरल आत्माराम नाडकर्णीन कर्नाटक सरकाराक शिटकावणी दिली। हे प्रकार थांबोवपाक तुम्ही पुलीस घालात, ना जाल्यार प्रधानमंत्र्याकडे उरून आमी आर्मी घालता, असो स्पश्ट इशारो तांणी दिलो। म्हादयचे उदक आपल्याक मेळचे म्हूण कर्नाटकान सध्या दादागिरी सुरू केल्या। कर्नाटकाच्या लोकांनी प्रकरण न्यायालयांत असताना कळसा भंडुराचे उदक वळोवपाक बंधाऱ्याचे दार फोडपाचो प्लान केल्लो। ही दादागिरी थांबोवची म्हूण गोंय सरकारान कर्नाटक सरकाराक वडीर काडले। असल्या प्रकाराचेर कर्नाटकान पुलीस घालचे, ना जाल्यार प्रधानमंत्र्याकडे उलोवन आर्मी घालतले म्हूण गोंय सरकारान सांगले। गोंय सरकारान कडक भुमिका घेतिल्ल्यान कन्नडिगांचे दादागिरीचो प्लान फेल गेलो। Went into action. Chief Secretary was requested to speak to the Chief Secretary of Karnataka. Chief Minister, I believe, had also spoken to the Chief Minister of Karnataka. And we informed the collector and the police. Fortunately, the collector and police went and stopped that particular thing. But this is very wrong on the part of that political party, whichever is doing that. That political party should understand that in India there is democracy, there is rule of law. It is not a rule of person. And therefore they should stop all such nonsense. Now, Goa will bring it to the notice of the tribunal. शुक्रारा कर्नाटकातले काँग्रेस आमदार आणि धारवडचे 201 लोक कणकुंबी येऊन दादागिरीची भाषा उलवून गेले। जमिल्ल्या धारवडकरांनी गोय सरकाराचो निषेधही केलो। दादागिरीचो प्लान फेल गेल्ल्यान आता कर्नाटकवाल्यांनी संसदेचे सत्र सुरू झाले उपरांत चलो दिल्ली आंदोलन करपाचे थारायला। आणि एकंदर आयच्या बैठकीन त्यांच्यानी ठरवलेले असा की लोकसभेचे जे अधिवेशन असा त्या अधिवेशनापर्यंत जर कळसा भांडुरा प्रकल्पाचे निर्णय जर जाऊ ना जाल्यार ह्या संदर्भात जे उत्तर कर्नाटकातले जे लोक असा ते सुमार 10,000 लोक जे असा ते 10,000 लोक दिल्लीन वयतले, चलो दिल्ली करतले। आता गेले ते सगळे लोक, कारण हांव वसासर रावलो, कारण म्हाका खबर असली की ते आयज त्या कालव्याची तोंडा उघडपाचे असले म्हणून।
पण सगळे जे असले ते वातावरण त्यांच्यानी पळले आणि सगळे आता गेले असा. स्टुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकिक शिरकार आणि दिशांत परब. घेऊ एक विराम.